नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी 5 वाजेपर्यंत माझ्या ह्या मैत्रिणींबरोबर छान असा दिवस घालवला आणि नंतर मी किराणा आणायला आलेले आहे. म्हणजे मी आता इथून किराणा आणल्यापासून मी संध्याकाळचं रुटीन आपल्याबरोबर शेअर करत आहे. पूर्ण अगदी जेवण होईस्तोवर आणि हा माझा व्हिडिओ किंवा माझा व्लॉग आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. किराणा आणायला जायचं आहे. आता कसं आहे, काही काही साबणे वगैरे वस्तू आहे ना, त्या जरा संपलेल्या आहेत घरातल्या. पण ना बाकीचं माझं कसं डाळी वगैरे सगळ्या वर्षभराच्या मी भरून ठेवते, त्याच्यामुळे ते काही म्हणजे असं सारखं आणायला जावं लागत नाही. पण हा किराणा तर आम्ही 2 महिन्यातनं एकदा तरी करत असतो. किरकोळ वगैरे काही गोष्टी आपल्याला लागतात, साबणं, फिनाईल, काही असं आपलं पोहे, साखर, अशा गोष्टी आणाव्याच लागतात दर 2-1 महिन्यांनी. त्यामुळे आता किराणा आणायला चाललेलो आहे. खेळणारसर गेलेलं आहे, वरती पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे त्यांना वाटलं कपडे वाळत घातलेले होते तर ते बघून येऊया. तसं ते जाऊन आलेले आहेत खाली, आता निघलो आहे आम्ही. आज काय झालं, तर आमच्या बाईकचं ना ते पाय ठेवायचं असतं ना, ते पॅडल निघतच नव्हतं माझ्याकडनं. आम्ही इथे जवळच असलेलं कांक्रिया सुपर मार्केट आहे ना, तिथेच किराणा करतो दर महिन्याचा. ते घरपोच पण सेवा देतात, पण मग बरं पडतं तिथे जाऊन आपल्याला काय द्यायला लागलं ते म्हणजे नाही आठवलं तर घेता येतं. तिथे सगळं समोर दिसतं ना आपल्याला. मॉल आहे तो, असं छान असं मॉल आहे. आणि आधी त्यांचं छोटं दुकान होतं, तरी आम्ही तिथेच किराणा घ्यायचो. आणि आता त्यांचे मॉल झालेत, 2 मॉल झालेत, एक त्रिमूर्तीत आहे आणि एक आहे माऊली लॉनजवळ. मग आता आम्ही चाललो आहेत माऊली लॉनच्या इथे. खूप जरी नसलं तरी जावंच लागतं 2-3 महिन्यात नाही एकदा तरी. बाकीचं तर मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की सगळं मी भरून ठेवत असते वर्षाचं. आता आलो आहे कांक्रिया सुपर मार्केटच्या इथे. आणि आज आम्ही आणली 2 व्हीलर, त्यामुळे खैरणार सर म्हणताय पार्क कुठे करू, इकडे करू का तिकडे करू. कसं आता मग घाई असल्यामुळे बाकीचा किराणा काय मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, घरी गेल्यानंतर दाखवते की काय काय मी किराणा आणलेला आहे ते. आणि हे तेलाचा बॉक्स आहे ना, आम्ही 3 महिने पुरेला असा एक बॉक्स मी डायरेक्ट घेऊन घेत असते. आता आम्ही आलो आहेत घरी आणि खैरणार सर परत गेले होते, ते गेले होते दूध आणायला आणि थोडंसं काहीतरी भाजीपाला आणतो म्हटले तर स्वीटकॉर्न्स घेऊन आलेले आहेत आणि कटोरले मिळालेले आहेत. आज मस्त अशी कटोरल्याची भाजी आमची होणार आहे. आज खूप सुंदर असे कटोरले मिळाले, खूप दिवसापासून खायची इच्छा होती. मध्यंतरी खाल्ले होते पण 15-20 दिवस झाले ना. आम्हाला ही भाजी खूप आवडते, दोघांना आवडते. त्यांची ती निरामयची पिशवी आहे एक कॉटनची, त्याच्यामध्येच ते भाजीपाला आणतात. आणि ती कुठे ठेवू विचारत होते तर एक फिक्स जागा पाहिजे असते त्यांना, ते म्हणतात नंतर मला सापडली पाहिजे. हे बघा किती सुंदर कटोरले मिळालेले आहेत ना, त्यांची आवडती भाजी वर काही जास्त भरून त्यांना आवडते. म्हणजे पूर्ण भाजीपाला ते त्यांच्या हातानेच आणतात, म्हणजे त्यांना पटेल असाच आणतात. कारण कसं आहे, शेतकऱ्याचं मूल आहे ना शेवटी. अगदी खूप सुंदर भाज्या आणतात ते. भाजी मी आज नाही करणार आहे, उद्या करणार आहे. आणि आज ना ताजं ताजं दूध आणलेलं आहे ना, पहिल्या दिवशी आम्ही दूध खाऊन घेतो म्हणजे ताजं आणलं की. आणि मग नंतर ते 2 दिवस बरोबर पुरतं, आज आणि उद्यापर्यंत. मग परत परवा आणायचं. आता भाकरी केलेल्या आहेत, मस्त असे दूध भाकर खाणार आहोत. आधी मी आता दूध तापवून घेते आणि नंतर मग काय भाजी करायची का काय तोंडी लावायला विचारते खरणा सरांना काय काय भाज्या. कारण आज ते सकाळीच म्हटले होते मला दूध आणि मिरच्यांची भाजी खायची म्हणे, पीठ लावून मिरच्या. म्हटलं मग चला बघूया मिरच्याच करूया. मग मिरच्याही छान मिळालेल्या होत्या त्यांनी आणलेल्या त्या. आता दूध तापवून घेते पहिले. मी आज बनवणार आहे कच्च्या पेरूंची भाजी आणि मिरच्या पीठ लावून आणि दूध खायला सोबत. खूप मस्त असे पेरू आणले होते, माझा पुतण्या आला होता म्हणजे आमचा मोठा दादा, त्याने आणले होते सटण्याहून आला होता तो. तर त्याची म्हटलं मस्त भाजी बनवूया, खूप छान लागते अगदी, नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि आता दूध तापलेलं आहे, दूध आता बाजूला ठेवून घेते आणि आज दूधच खायचं आहे. मसाल्याचा डबा पण घासायला टाकला होता, मग त्याच्यात आता सगळ्या वस्तू भरून घेते आधी. म्हणजे मग एक एक वस्तू एक एक बरणी काढण्यापेक्षा म्हटलं आधी स्वयंपाकाच्या आधी भरून घेते, प्रत्येक बरणीला तसाच उष्टा हात लावण्यापेक्षा. आता इथे सगळं भरून घेते आहे, हळद, मिरची, मसाले, जिरे, मोहरी. इथे आता मसाल्याच्या डब्यात सर्व मसाले भरून झालेले आहेत. लगेच त्या बरण्या ठेवून देत असते म्हणजे पसारा होत नाही. आणि किचन ओट्यावर मला पसारा असला की कामच सुचत नाही आणि कधीही नेहमी असंच करावं. आता इथे मी पहिले पेरूची भाजी टाकून घेते, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली. सरलास किचनवर याची पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल.
बघू शकता मस्त असं लसणाची पेस्ट टाकणार आहे ती मी करून ठेवत असते आणि ती तडतडली की त्यामध्ये घालायचे आहेत पेरू। पेरू मी चिरून पाण्यात ठेवले होते कारण काळे पडतात ना, त्यामुळे थोडंसं पाणी आणि मीठ टाकून ठेवलेले होते। मस्त असे छान असे हिरवेगार असे पेरू होते। आता याची भाजी बनवून घेते बघा। कढीपत्ताही घातलेला आहे। आधी मी चटणी मसाला वगैरे काहीच टाकले नाही, नंतर चटणी मसाले टाकणार आहे कारण ते जळून जाऊ शकतात ना, आणि हे कसे आंबट गोड थोडीशी भाजी लागते ही। थोडी कोथिंबीर घालते आणि नंतर मसाले घालणार आहे। इथे आता चटणी मसाला हळद आणि कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकून अशी मस्त परतवून घेत आहे पेरूची भाजी। सरलास किचनवर आपल्याला ही रेसिपी नक्की पाहायला मिळेल। पूर्ण अशी साखर पण घातलेली आहे मी थोडीशी आणि भाजी आता आपली तयार झालेली आहे। झाकून आता 5-7 मिनटं शिजवायची। इथे मी करत आहे पीठ लावून मिरच्या, मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये घालत आहे मीठ। मीठ भरून घेतलं म्हणजे थोडं तिखटपणा कमी होतं। आणि आता पीठ घेत आहे, पीठ मी बाजरीचं आणि डाळीचं घेणार आहे। निम्मे निम्मे दोघं घ्यायचं आहे, म्हणजे आमची ही माझी पद्धत आहे, कुणी फक्त डाळीचंही करतं। हळद, धणेजिरे पूड आणि मीठ घालून घेतलं आणि हे पीठ मी भाजून घेणार आहे कारण मला ह्या मिरच्या तळायच्या नाही आहेत। डायरेक्ट डीप फ्राय जर केल्या तर मग असं काही भाजायची गरज पडत नाही। हे मी फक्त अशा तव्यावर लावणार आहे। हे बघा असं कोरडंसं पीठ भरून घेत आहे, इतकं उरलं आहे, हे नंतरच्या भाजीला कामात येतं। आता हे काय चांगल्याशा डबीत भरून ठेवायचं। आता तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, त्यावर या सर्व मिरच्या मी पसरवून घेत आहे। सर्व मिरच्या ह्या तव्यावर लावून घेतल्या की त्यानंतर मग टाकणार आहे त्याच्यावर झाकण। हे बघा अशा मस्त एका बाजूला फ्राय होत आहे, थोडं झाकण काढून मी तुम्हाला दाखवलं, बघू शकता मस्त अशा फ्राय होऊ द्यायच्या आहे। थोडंसं पाणी वगैरे घालून शिजवायचे आहे त्यांना। आता खरणार सर जेवण द्यायला जात आहे, ते बघून अगदी इतका पळतोय ना, ते शोधत आहे त्याला इकडे गेला का इकडे, त्यांना असं वाटतंय कारण हॉलकडून जर गेला तर बरं आहे बघा हॉलमध्येच। इथे आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मी लगेच किचन ओटा थोडासा आवरून घेते, म्हणजे मग जेवल्यानंतर फक्त जेवणाचं टेबल आवरायचं काम राहतं आणि नंतर थोडा कंटाळा येतो ना मग आवरायला, म्हणून मी कधी कधी बऱ्या म्हणजे बऱ्याचदा आधी आवरून घेते, कधी नंतर आवरते कधी कंटाळा केला तर। पण शक्यतो मी आधी आवरून घेते, म्हणजे जेवण झालं की लगेच आपल्याला थोडंसं मला आरामात राहायला आवडतं जेवण झाल्यावर, काय माहिती। आणि आता मी हे भांडे पण थोडेसे आहेत तेवढे घासून घेते स्वयंपाकाचे, आणि रात्रीचे भांडे मावशीबाईंना काढून ठेवेल जेवणानंतरचे, आणि सकाळी काही डबे असतात निखिलचे आदल्या दिवशीचे असे बरेचसे भांडे असतात। मग ते खरणार सर गबरूला जेवण देऊन आलेले आहेत आणि ते आले की लगेच ताटं वगैरे पुसून ठेवतात आणि शेंगा खात आहेत, त्यांना ओल्या शेंगा खूप आवडतात। मी म्हणते सुरू होऊन जातात, तुम्ही लगेच थांबत पण नाही, हसतात ते म्हणतात मला आवडतात मला पहिले ते खायला, म्हणजे मी असं काय म्हणणं, तुम्ही जेवण करा आधी शेंगा खाऊन घेता मग जेवणाचा प्रॉब्लेम होऊन जातो ना, कमी जेवण जातं मग। हे बघा आता ताटं वगैरे पुसले गेले आणि मस्त काला मोडता येते बघितलं का हाताने दोघं, कारण आज खायची आहे दूध भाकर। सर म्हणतात बचपन की यादें ताजा हो जाते कारण कसं आहे त्यांच्याकडे गाई बकऱ्या भरपूर होत्या आणि भरपूर दूध खायचे ना। हे बघा असं दूध भाकरचा काला मोडलेला आहे त्यांनी, त्यांचा काला मी तुम्हाला खायला घेऊन आली। आता दुसरं जेवण मी वाढून देते आणि मी पण बसते जेवायला, आणि आता परत त्यांना काहीतरी आठवलं चमचा घ्यायला गेले। इथे लसणाची चटणी पण होती त्याच्यासोबत, मिरच्या केलेल्या आहेत, माझी लसणाची चटणी वाटून ठेवलेली असते फ्रीजमध्ये। आता आम्ही जेवण करतो आणि इथेच आता आजचा व्लॉग मी संध्याकाळचा संपवते आहे। आणि हा माझा व्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।